उत्तर पश्चिम लोकसभेतून इच्छुक असणाऱ्यांची नावांची जी संख्या आहे ती जी या वायकर असतील किंवा निरुपम असतील आणि त्याचबरोबर आता माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचंही नाव पुढे आलं, तेही इच्छुक आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः दीपक सावंत आहेत. सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर पश्चिममधून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात, काय सांगाल? नाही, उत्तर पश्चिम हा माझ्या ऑफिसच्या समोरचाच मतदारसंघ आहे आणि त्याच्या काही याद्या माझ्या भागात पण येतात. अनेक दिवसापासून अशी इच्छा होती आणि याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विचारणा देखील केली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मी इच्छुक आहे, मी लढू शकतो जर आपण आपण जर मला संधी दिली तर. आणि त्यानंतर मी ह्याला गेलो, विदर्भात गेलो. पूर्व विदर्भाच्या काही सीट्स माझ्याकडे होता, त्यामुळे तिथे प्रचारासाठी असल्यामुळे संपर्कात नव्हतो मी. तर आत्ताच 1-3-4 दिवसापूर्वी मी आल्यानंतर एकंदर वातावरण पाहिल्यानंतर आढावा घेतल्यानंतर असं वाटलं की बाबा आपण निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो आणि पक्षाचा फायदा होऊ शकतो. अच्छा, शिंदे साहेबांशी आपलं यासोबत काही बोलणं झालं आहे का? त्यांच्याशी त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमची इच्छा त्यांच्याकडे मांडली आहे का? नाही, त्यांनी मला बोलवलं होतं या बाबतीमध्ये विचारणा केली होती आणि मी त्यांना त्यावेळी हो सांगितलं होतं, पण मी फार असा आग्रह धरला नाही आहे. वायकर पण या विभागात इच्छुक आहेत. संजय निरुपमांचं पण मागे नाव आलं होतं. काल वायकर साहेबांची आणि शिंदे साहेबांची भेट पण झाली आहे. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही इच्छुक आहात? बघा, मी मुंबई पदवीधर लढवत होतो. 2 टर्म मी मुंबई पदवीधरमध्ये निवडून आलेलं आहे, त्यामुळे सर्वांशी संपर्क आहे. नंबर 1. नंबर 2, वायकर साहेब जर इच्छुक असतील ते माझेच मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी लढवावी सीट. माझं काही म्हणलं, माझं संपूर्णपणे सहकार्य राहील, पण जर काही अडचण असेल तर मी इच्छुक आहे. या विभागात बहुसंख्य समाजाची लोक राहतात, त्यांच्याशी तुमचं नाळ कशी जोडली जाईल? तुम्हाला ही वाटते की इझिली निवडणूक जिंकू शकता? ही निवडणूक मला जड जाणार नाही एवढा माझा कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. कारण मी इथेच प्रॅक्टिस केलेली आहे, आपण ज्या जागेत आहात त्या जागेमध्ये, आणि जवळजवळ 78 सालापासून तर 2000 पर्यंत जवळजवळ हा स्पॅन जो आहे तो मी इथे प्रॅक्टिसमध्ये काढलेला आहे. आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांशी मी जोडलेलो होतो. लायन्स असेल, रोटरी असेल, जायंट्स असेल, मेडिकल असोसिएशन्स असतील, अनेक हॉस्पिटल्स असतील, अशा लोकांशी जोडलं गेलेलं आहे. गुजराती समाजाशी माझं चांगलं नातं आहे, जैन समाजाची चांगलं नातं आहे, इतर भाषिकांशी देखील, हिंदी भाषिकांशी देखील चांगलं नातं आहे. त्यामुळे सगळ्यांशी संपर्क आला आणि आरोग्यमंत्री असल्यामुळे लोकांना नाव माहिती आहे, त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे चांगली फाईट होऊ शकेल. तर हे होते दीपक सावंत, ज्यांनी उत्तर पश्चिममधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं सांगितलंय. पण येणाऱ्या दिवसातच समजेल की या विभागात कोणाला उमेदवारी मिळेल. डॅरिल मिरांडासह महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.